पुणे आणि मुंबई सोडल्यास देशामध्ये सगळ्यात भव्य गणेशोत्सव बेळगावमध्ये साजरा केला जातो. शहरामध्ये 400 अधिक सार्वजनिक गणेश मूर्तींची स्थापना करून 11 दिवसांनी विसर्जन केलं जातं. बालगंगाधर टिळक यांनीच बेळगावमध्ये गणेशोत्सव सुरू केला होता हा देखील इतिहास आहे. अशा शहरामध्ये यंदा देखील भव्य गणेशोत्सवाचं विसर्जन पार पडलं असलं तरी महापालिकेने गणेश मूर्तींचा अपमान करून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. भव्य मिरवणुकीदरम्यान 16 सप्टेंबरला विसर्जन झालेल्या गणेश मूर्तींची मिरवणुकीची ही दृश्ये आहेत. भक्तिभावाने त्या दिवशी बेळगाव शहरातील जनतेने विघ्नहर्त्याला निरोप दिला. शहरातील कपिलेश्वर तलावात जवळपास 30 तास गणेश मूर्तींचं विसर्जन केलं गेलं. फक्त शहरातच 400 अधिक सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन त्या दिवशी केलं गेलं होतं. यापूर्वी महापालिका अधिकारी 2 दिवसात विसर्जन झालेल्या गणेश मूर्तींची विल्हेवाट लावत असत, पण यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी विसर्जित गणेश मूर्तींची विल्हेवाट लावली नाही आणि त्या तलावातच ठेवलेल्या आहेत. यामुळे जनतेमध्ये रोष निर्माण झालाय. सध्या गणेश मूर्तींची अवस्था पाहिली तर खरंच कोणाच्याही भावनांना धक्का बसेल अशी अवस्था आहे. तलावात, तलावाच्या बाहेर विस्कटून पडलेल्या मूर्तींच्या अवशेष पाहून लोक देवाच्या प्रती महापालिका अधिकाऱ्यांना किती आदर आहे याचा रोष व्यक्त करत आहेत. तलावाच्या आजूबाजूला दुर्गंधी देखील येत आहे, ज्याला महापालिका जबाबदार आहे असं लोकांचं म्हणणं आहे. भक्तिभावाने उत्सव साजरा करून तितक्याच उत्साहाने गणेश विसर्जन केलेल्या लोकांना महापालिकेच्या दुर्लक्षामुळे संताप येत असून लवकरात लवकर मूर्तींची विल्हेवाट लावण्याचं त्यांनी आवाहन केलंय. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.